अजूनही साधारण पन्नास मिनिटं बाकी आहेत पंचावन्न मिनटं त्यामुळे तुम्ही घराबाहेर पडून मतदान केलं पाहिजे जर का तुम्ही पिंपरीमध्ये किंवा कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीतले मतदार असाल तर सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे यापूर्वी विरोधी पक्षांनी अधिवेशनात आल्या रणनीतीच्या संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेतली विरोधी पक्षातले सर्व प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर झालेला हल्ला जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना देण्यात आलेली जिवे मारण्याची धमकी यासह विविध मुद्द्यांवर यावेळेला अतिशय गांभीर्यानं चर्चा झाली तसंच या अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठीची रणनीती यावर सुद्धा विरोधकांच्या या बैठकीत बारकाईनं चर्चा करण्यात आली या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी महिला विद्यार्थी युवक मागासवर्गीय तसंच आदिवासी अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न मांडून त्याला आम्हाला दोन्ही सभागृहामध्ये कसा न्याय मिळवून देता येईल त्याकरता काय केलं पाहिजे याबद्दल पण आमच्या व्यूहरचने दृष्टीनं चर्चा झाली एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होत नाहीये पगाराभयू कर्मचाऱ्यांचं कुटुंब उपासमारेचा सामना करत आहे मात्र शासन एसटीचे कोट्यवधी रुपये खर्चून पानभर जाहिराती देत आहेत त्याही जाहिराती आपण बघितल्या आणि जाहिराती देऊन एक वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम ह्या लोकांचं चाललेलं आहे नामधारी घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आज नेहमीच्या प्रथेप्रमाणे संध्याकाळी चहापानाला बोलवलेलं होतं त्यांच्या चहापान कार्यक्रमाला उपस्थित राहणं हा महाराष्ट्र द्रोह ठरला असता आणि राज्याच्या जनतेच्या इच्छेशी प्रतारणा ठरली असती त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहापानाला उपस्थित राहणं आम्हाला योग्य वाटत नाही त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी एकमतानी या कार्यक्रमावर